नमस्कार, मी आशू, आशू देसी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची झटपट बनणारी बर्फी। खायला खूप टेस्टी लागते। चला तर मग आता आपण बघूया याला लागणारं साहित्य। मी इथे एक कप ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे। नारळ असं डोला असते त्याला चिलून घेतलेलं आहे अगोदर आणि किसून घेतलेलं आहे। किसणीने बघू शकता जे ब्राउन कलरचं शेल असते ते पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे आणि किसून घेतलेलं आहे। आता आपल्याला हा नारळाचा किस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। हा भरपूर जाडसर आहे, आपण जास्त बारीक करायचं नाही आहे, याला हलकं बारीक करून घ्यायचं आहे। खोबऱ्याला जास्त बारीक केल्याने काय होणार, खोबऱ्याचं दूध होणार म्हणून खोबऱ्याला जास्त बारीक करून नाही घ्यायचं आहे, एकदाच फिरवायचं आहे। बघू शकता इथे आता आपला खोबऱ्याचा किस बनवून रेडी आहे। अशा प्रकारे आता आपल्याला खोबऱ्याचा किस बनवून घ्यायचा आहे, जास्त फिरवायचं नाही, एवढंच जाडसर ठेवायचं आहे। आता हा किस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि यामध्ये आता खोबऱ्याचा किस घालूया। आता खोबऱ्याचा किसला आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तर यातलं पाणी सुकतपर्यंत याला भाजवायचं आहे आपल्याला। 5 ते 10 मिनटं याला भाजत राहायचं आहे। यामध्ये तूप वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण की खोबरं भाजता भाजता जेव्हा खोबरं सुकायला येतं तेव्हा खोबऱ्याला तेल सुटतं, त्यामुळे यात तूप नाही घातलं तरी चालेल। खोबऱ्याला आपल्याला मध्यम आचेवरच भाजायचं आहे। खोबऱ्याला जर मोठ्या पॉवरवर आपण भाजलं तर खोबऱ्याचा कलर चेंज होणार, म्हणजे वडीचा जो कलर आहे तो आपला व्हाईट येणार नाही आणि खोबरं असं थोडं करपल्यासारखं लागतं, त्यामुळे खोबरं आपल्याला मध्यम आचेवरच भाजायचं आहे। बघू शकता तुम्ही हळूहळू खोबरं सुकायला सुरुवात झालेली आहे, ड्राय होत आहे खोबरं, बघू शकता तुम्ही। आपण खवा न वापरता खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत, त्यामुळे आपली खोबऱ्याची बर्फी आणखी चांगली कशी व्हावी त्यासाठी मी एक ट्रिक सांगत आहे। मी इथे एका वाटीमध्ये 1 चमचा दूध पावडर घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी दूध घालत आहे। आता दूध घालून दूध पावडरमध्ये दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकही लम्स ठेवायचं नाही आहे। बघू शकता इथे मी व्यवस्थित दूध मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपण आपलं खोबरं चेक करून घेऊ। बघू शकता खोबरं व्यवस्थित असं ड्राय झालेलं आहे। आपल्याला खोबरं ड्राय होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघू शकता एवढंच ड्राय झालं पाहिजे, यापेक्षा जास्त नाही, नाहीतर खोबऱ्याची बर्फी आहे ती कडक होईल। आता यामध्ये आपण दूध गोळून ठेवलेलं ते घालूया, ते घालून मिक्स करायचं आहे आणि दूध आटतपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे। आता इथे बघू शकता तुम्ही दूध ड्राय झालेलं आहे खोबऱ्यामधलं। आता यामध्ये आपण साखर घालूया। मी इथे 1/2 वाटी साखर घालत आहे। 1 कप नारळाचा किस होता त्यासाठी मी इथे 1/2 वाटी साखर घातलेली आहे आणि 1 वाटी दूध घातलेलं आहे। आता साखरेचा पाक आणि दूध पूर्णपणे व्यवस्थित आटतपर्यंत याला शिजू द्यायचं आहे। गॅसचा पॉवर मध्यम आचेवरच याला होऊ द्यायचा आहे, मोठा पॉवर करायचा नाहीतर आपली बर्फी जी आहे ती कडक होणार। आता साखर आणि दूध व्यवस्थितपणे खोबऱ्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता बघू शकता व्यवस्थित आता आपलं खोबरं ड्राय झालेलं आहे। आता आपण एका प्लेटला ऑइल नाहीतर थोडं हलकं तूप लावून घ्यायचं आहे। मी इथे एका प्लेटमध्ये तूप लावून घेतलेलं आहे थोडं। आता यामध्ये आपण खोबऱ्याचं मिश्रण काढून घेऊ। बघू शकता इथे खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित ड्राय झालेलं आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। आता मी इथे पूर्ण मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता एवढ्याही बाजूला व्यवस्थित असं एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आता मी याचा चौकोन करून घेणार आहे, बघू शकता व्यवस्थित आता याला प्लेन करून घ्यायचं आहे उलटणीच्या साह्याने। बघू शकता इथे मी व्यवस्थित असं प्रेस करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे। याचे काप करून आता आपल्याला 2 तासापर्यंतच याला रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे याला सेट होण्याकरता। आता यावर आपल्याला बदामाचे काप घालायचे आहे गार्निशिंग करता आणि 2 तासासाठी सेट होण्याकरता ठेवायचं आहे। बघू शकता इथे आता 2 तासानंतर आता आपली खोबऱ्याची बर्फी खायला रेडी आहे। अशा प्रकारे बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा। आजची रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।